Hello everyone, in today's video we are going to start here a new topic number 7, plant growth and mineral nutrition. In this topic here 7.9 point growth hormone is to be discussed. Growth hormones. Here in growth hormones, the term hormone was coined by first Starling, and which is in 1906 in animal physiology. This, the internal factor that influence growth are called growth hormones or growth regulators, as they inhibit, promote or modify the growth. Vidyarthi mitranno, आज अपन सातवा टॉपिक जो आहे प्लांट ग्रोथ एंड मिनरल न्यूट्रिशन, तर या टॉपिक मध्ये अपन 7.9 हा पॉइंट पाहणार आहोत ग्रोथ हार्मोन्स। याच्या पूर्वीचे जे पॉइंट्स आहेत म्हणजे 7.1 पासून 7.8 पर्यंतचे पॉइंट्स हे 25 रिडक्शन मध्ये कमी झालेले आहेत, म्हणजे त्याच्यावरती इव्हॅल्युएशन होणार नाहीये। आणि यानंतर 7.9 नंतरचे पण पुढचे जे पॉइंट्स आहेत ते सुद्धा 25% रिडक्शनमध्ये तेही पॉइंट कमी झालेले आहेत, म्हणजे ते सुद्धा रेड्युस्ड सिलॅबसमधला भाग आहे, त्याच्यावरती इव्हॅल्युएशन होणार नाही। आता आपण म्हणजे या चॅप्टरमध्ये फक्त आपण ग्रोथ हार्मोन्स हा एकमेव पॉइंट याच्याविषयी अभ्यास करणार आहोत। तर ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढ घडविणारे संप्रेरक, आणि यालाच आपण ग्रोथ रेग्युलेटर्स पण म्हणतो, कारण हे हार्मोन्स जे आहेत ते ग्रोथ इनहिबिट करतात, रोखतात, प्रमोट करतात, वाढवतात किंवा त्याचं मॉडिफिकेशन करतात। ग्रोथ प्रमोटर्स जे आहेत म्हणजे वाढ करणारे घटक जे आहेत त्याची नावं आहेत ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, हे ग्रोथ प्रमोटर्स आहेत। त्यानंतर ग्रोथ इनहिबिटर्स जे आहेत वनस्पतीच्या बाबतीत, ते इनहिबिट म्हणजे वाढ रोखणारे, त्यामध्ये इथिलिन आणि ऍप्सिसिक ॲसिड हे ग्रोथ इनहिबिटर्स आहेत। अँड ऑल फायटो हार्मोन्स, फायटो मीन्स प्लांट, म्हणजे प्लांटचे हार्मोन्स, दीज आर ग्रोथ रेग्युलेटर्स, हे काय आहेत, ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत। अकॉर्डिंग टू, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच पाहिलं की ग्रोथ हार्मोन्स एकूण तीन प्रकारचे असतात, एक ग्रोथ प्रमोटर्स, दुसरा आहे ग्रोथ इनहिबिटर्स आणि तिसरा आहे ग्रोथ रेग्युलेटर्स। यामध्ये ग्रोथ प्रमोटर्स जे आहेत ते मी आत्ताच बोलले, ऑक्झिन, जिब्रेलिन अँड सायटोकायनिन। ग्रोथ इनहिबिटर दीज अ इथिलिन अँड ऍप्सिसिक ॲसिड। आता ह्यातला इथिलिन जो आहे तो गॅसियस स्टेटमध्ये असतो, म्हणजेच तो वायुरूप अवस्थेत असतो, आणि ऍप्सिसिक ॲसिड जे आहे, ऍप्सिसिक ॲसिड त्याला आपण शॉर्टमध्ये ABA असं म्हणतो। आणि ग्रोथ रेग्युलेटर्स जे आहेत म्हणजे ग्रोथ, प्लांट ग्रोथ रेग्युलेट करणारे हे सगळे फायटो हार्मोन्स हे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत। देन प्लांट हार्मोन्स जे आहेत, आता प्लांट हार्मोन्स बाबतीत आपण जर विचार केला तर प्लांट हार्मोन्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस। आपण पहिल्यांदा हे प्लांट हार्मोन्स जे आहेत त्याची डेफिनेशन पाहूया। प्लांट हार्मोन्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड नॅचरली इन हायर प्लांट्स अफेक्टिंग ग्रोथ or other physiological functions at a site remote from its place or of production and active in very minute amount. Means, विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर हे प्लांट हार्मोन्स जे आहेत, वनस्पतीची जी संप्रेरकं आहेत, ही संप्रेरकं ही एक प्रकारचे सेंद्रिय घटक आहेत की जे नैसर्गिकपणे तयार होतात, प्रोड्युस्ड नॅचरली, दॅट अफेक्ट ग्रोथ, की जे वाढीवरती म्हणजे वनस्पतीच्या वाढीवरती परिणाम करतात, और ऑदर फिजिओलॉजिकल फंक्शन्स किंवा आणि काही शरीर क्रियामधले जे कार्य असतील तेही पूर्ण करतात, ॲट द साईट अवे फ्रॉम देअर प्लेस ऑफ प्रोडक्शन, म्हणजे जिथं त्या तयार होतात त्या ठिकाणापासून इतर ठिकाणापर्यंत ते पोचून तिथून तिथे तेथील फिजिओलॉजिकल फंक्शन्स ते काय करत असतात, ऑपरेट करत असतात। आता आपण याच्या बाबतीत पाहिलं तर हार्मोन्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम पॅरेन्कायमा, तर वनस्पतीमध्ये फ्लोएम पॅरेन्कायमा या टिश्यूमार्फत हार्मोन्स काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात।
हियर फर्स्ट हार्मोन म्हणजे आता आपण पहिला हार्मोनचा स्टडी करूया. पहिला हार्मोन आहे इथं ऑक्सिन. ऑक्सिन हा आताच आपण म्हटलेला आहे की ऑक्सिन इज अ ग्रोथ प्रमोटर. यामध्ये ऑक्सिन AUXIEN ऑक्सिन मीन्स टू ग्रो म्हणजे वाढ घडवणारा. आता हा जो ऑक्सिन आहे द टर्म गिवन बाय FW WENT. वेंट हा शास्त्रज्ञ आहे. 1931 ह्या वेंटनी ही टर्म ऑक्सिन ही पहिल्यांदा शोधून काढली. हियर इट इज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन. ऑक्सिनचं पहिल्यांदा आयसोलेशन जे आहे ते ह्युमन युरिनपासून, म्हणजे हा ऑक्सिन हा केमिकल जे आहे किंवा हा संप्रेरक जो आहे तो ह्युमन युरिनमधून आयसोलेट केला आहे, सेपरेट केला आहे. व्हाईल इन प्लांट सिंथेसाइजर इन अपायकल मेरिस्टमॅटिक रिजन. आणि वनस्पतींमध्ये सुद्धा हा ऑक्सिन जो आहे तो वनस्पतींच्या अपायकल मेरिस्टमॅटिक रिजन जो आहे, अपायकल म्हणजे टोकाचा भाग, वनस्पतीच्या खोडाचा टोकाचा पोर्शन किंवा आपण म्हणतो रूट टीप अँड शूट टीप, ह्या टीप पोर्शनमध्ये ज्या मेरिस्टमॅटिक रिजन असतात त्या मेरिस्टमॅटिक रिजनमधून हा ऑक्सिन काय केलेला असतो, तयार केलेला असतो. हिअर ऑक्सिन, ऑक्सिनचं जे लॅटिन नेम आहे, सॉरी ऑक्सिनचं जे केमिकल नेम आहे ते म्हणजे Indole 3-acetic acid. शॉर्टमध्ये आपण याला IAA असं म्हणतो, Indole 3-acetic acid. आता आपण ह्यामध्ये पाहिलं तर हा कॉमन नॅचरल ऑक्सिन आहे. Indole 3-acetic acid हा कॉमन नॅचरल ऑक्सिन आहे. सिंथेसाइजर फ्रॉम ॲमिनो ॲसिड. हा ॲमिनो ॲसिड जो आहे ट्रिप्टोफॅन, म्हणजे ह्या ट्रिप्टोफॅन नावाच्या ॲमिनो ॲसिडपासून हा तयार केला जातो. देन सिंथेटिक ऑक्सिन. आता हे नॅचरल ऑक्सिनचा भाग झाला. आता आपण पुढचा भाग बघूया सिंथेटिक ऑक्सिन, म्हणजे जे मॅनमेड असतं असं सिंथेटिक ऑक्सिन जे आहे त्याचं नाव आहे IBA, म्हणजे आपण याला म्हणूया Indole Butyric acid किंवा आपण त्यालाच दुसरं नाव आहे 2,4-D. 2,4-D म्हणजेच आपण याला म्हणतो डायक्लोरो. 2,4-D मीन्स डायक्लोरोफिनॉक्सी ॲसेटिक ॲसिड. हॅलो एव्हरीवन, हिअर इन ऑक्सिन्स सिंथेटिक ऑक्सिन्स मीन्स दीज आर AIBA मीन्स इंडॉल ब्युटरिक ॲसिड IBA अँड सेकंड वन इज नॅप्थॅलिन ॲसेटिक ॲसिड NAA. दीज आर सिंथेटिक ऑक्सिन्स. देन 2,4-D दॅट इज अ डायक्लोरोफिनॉक्सी ॲसेटिक ॲसिड 2,4-D. दीज इज ऑल्सो अ सिंथेटिक ऑक्सिन. देन नेक्स्ट पार्ट इज अ फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन ऑफ ऑक्सिन्स, म्हणजे ह्या ऑक्सिनचा वनस्पतीच्या शरीरावरती काय परिणाम होतो आणि त्याचे ॲक्च्युली उपयोग काय आहेत हा घटक आपण पाहणार आहोत. आपण फिजिओलॉजिकल इफेक्टमध्ये पहिला घटक असा पाहणार आहोत की ऑक्सिन इट इलॉंगेट्स अ सेल, म्हणजे सेल इलॉंगेशन, सेल इनलार्जमेंट हा घटक जो आहे तो खूप महत्त्वाचा. सेलची इनलार्जमेंट होते आणि सेल इलॉंगेटेड होतात, म्हणजे सेल आकाराने लांबट होतात आणि सेलची वृद्धी म्हणजे सेलचा आकार पण काय होतो, वाढतो. देअरफोर सेल इनलार्जमेंट इन मोस्ट ऑफ द हायर प्लांट्स. हियर अपायकल डॉमिनन्स इट इज अ इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस ग्रोथ. ग्रोविंग अपायकल बड म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की टोकाचं जे कळी असते, टोकाचे जे फूल असतं ते नेहमी वाढत असतं, कारण त्या तिथं ऑक्सिनचं प्रमाण जास्त असतं आणि ऑक्सिनमुळं अपायकल बर्डची ग्रोथ जास्त होते. अँड इट इनहिबिट्स ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स, आणि त्यामुळं अपायकल बर्डमुळं लॅटरल बर्ड्स जे असतात तर लॅटरल बर्डचा आकार काय होतो, म्हणजे त्याची ग्रोथ ही काय होते, थांबवली जाते, रोखली जाते आणि फक्त टोकाच्या पोर्शनला, अपायकल पोर्शनला असलेली फुलं किंवा कळ्या लवकरात लवकर काय होतात, त्यांची ग्रोथ जास्त होते आणि त्या पटकन उमलतात. देन म्हणजे ह्या प्रोसेसला आपण म्हणतो अपायकल डॉमिनन्स. देन ऑक्सिन स्टिम्युलेट्स ऑफ ग्रोथ ऑफ रूट अँड स्टेम. ऑक्सिनमुळं रूट आणि स्टेमची म्हणजे मूळ आणि खोडाची वाढ जास्त होते, त्याला स्टिम्युलेशन हे ऑक्सिनमुळं मिळत असतं.
देन नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स हेन्स युटिलाइज इन टिश्यू कल्चर. इथं ऑक्सिजनमुळं सेलचं मल्टिप्लिकेशन वाढतं आणि त्यामुळं त्याचा उपयोग टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हेंटिटीयस रूट्स. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे ॲडव्हेंटिटीयस रूट सिस्टीम ही मोनोकॉटचं कॅरेक्टर आहे, तर मोनोकॉटमध्ये असू दे तर ॲडव्हेंटिटीयस रूट सिस्टीम फॉर्मेशन होण्यासाठी लॅटरल रूट्स तयार होण्यासाठी ह्याचा ऑक्सिजनचा खूप चांगला उपयोग होतो. 2,4-D मीन्स 2,4-dichlorophenoxyacetic acid हा एक प्रकारचा हा ऑक्सिजनच आहे पण हे एक प्रकारचं सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे. हर्बिसाईड की जे इट किल्स डायकॉट वीड्स, की त्याच्यामुळं द्विदल जे तण असतं त्या द्विदल अशा तणाला मारून टाकण्याचं काम हे हर्बिसाईड करतं आणि ते हर्बिसाईड ऑक्सिजन आहे. नेक्स्ट इट इंड्युसेस पार्थेनोकार्पी. म्हणजे आता पार्थेनोकार्पीची जी प्रोसेस आहे विदाउट फर्टिलायझेशन जे फळ तयार होतं त्याला आपण पार्थेनोकार्पी म्हणतो. तर ह्या पार्थेनोकार्पीच्या द्वारे फॉर एक्झाम्पल सीडलेस ग्रेप्स ऑफ सीडलेस ग्रेप्स बनाना अँड लेमन अँड ऑरेंज ह्याच्यामध्ये ह्या फळांमध्ये जे सीडलेस आहेत म्हणजे बिया विरहित आहेत अशामध्ये त्यांना पार्थेनोकार्पी ट्रीटमेंटनं इंड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन प्रमोट सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिव्हिजनला प्रमोट करतो. अँड अर्ली डिफरन्सिएशन ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू झायलेम आणि फ्लोएम. आणि व्हॅस्क्युलर बंडलमध्ये जे झायलेम आणि फ्लोएम असतात त्यांना सेपरेट करण्याचं कामसुद्धा हा ऑक्सिजनच करतो. त्यांना डिफरन्शिएट करण्याचं काम हा ऑक्सिजनच करत असतो. नेक्स्ट देन इट प्रमोट्स सेल रूट इलॉन्गेशन इन लो कॉन्सन्ट्रेशन ॲज वेल ॲज इट इंड्युसेस अर्ली रूटिंग इन कटिंग मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशन. आपण आर्टिफिशियल व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशनमध्ये पाहिलं तर आपण जेव्हा कटिंग म्हणतो कटिंगची जी प्रोसेस आहे कटिंग मेथडमध्ये आपण काय करतो तर आता हे खोड असेल तर आपण कटिंग करत असताना काय करतो ह्या खोडाचा तिरका खाप घेतो असा आणि त्या खाप म्हणजे ॲक्च्युली तर इथं ह्या कटिंग मेथडनीसुद्धा आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनद्वारे ह्या कटिंग या मेथडनीसुद्धा आपल्याला तिथं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळं या पद्धतीनं अर्ली रूटिंग करता येतं. म्हणजे लवकरात लवकर कट झालेल्या पोर्शनवरती रूट्स तयार झालेल्या दिसतात. नेक्स्ट फॉलियर स्प्रे ऑफ सिंथेटिक ऑक्सिजन. आता आपण जर पाहिलं तर फॉलियर स्प्रे जो आहे सिंथेटिक ऑक्सिजन जे आहेत त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग इंड्युस्ड इन लिट्ची अँड पायनॅपल. लिट्ची आणि पायनॅपल या वनस्पतींमध्ये 2,4-D हा जो सिंथेटिक ऑक्सिजन आहे आणि NAA हे सिंथेटिक ऑक्सिजन हे काय केले जातात या दोन वनस्पतींवरती फवारले जातात. लाईकवाईज प्रिव्हेंट्स अर्ली फ्रूट ड्रॉप ऑफ ॲपल. एवढंच नव्हे तर ॲपलमध्ये जे अर्ली फ्रूट ड्रॉप आहे म्हणजे प्री मॅच्युअर कंडिशनमध्ये जी फळं पिकून किंवा प्री मॅच्युअर कंडिशनमध्येच फळं गळून पडतात ते थांबवण्यासाठी सुद्धा हा फॉलियर स्प्रे मदत करत असतो. याशिवाय ॲपल पियर अँड ऑरेंजेस म्हणजे ॲपल पियर आणि ऑरेंजमध्ये सुद्धा हा काय करतो ऑप्सिसन लेअरमध्ये हा फॉर्मेशन ऑफ ऑप्सिसन लेअर याचं प्रिव्हेंशन करण्याचं काम हा कोण करतो सिंथेटिक ऑक्सिजन करत असतो. देन इन्क्रीज इन रेट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचा रेट वाढवण्याचं कार्य ऑक्सिजन करतो. अँड अ ब्रेक ऑफ डॉर्मन्सी पिरियड अँड प्रमोट सीड जर्मिनेशन. एवढंच नव्हे तर डॉर्मन्सी पिरियड ब्रेक करण्यासाठी ऑक्सिजन हेल्प करतो. आणि डॉर्मन्सी पिरियड ब्रेक करणे आणि सीड जर्मिनेशनसाठी प्रमोट करण्याचं काम म्हणजे सीड जर्मिनेट म्हणजे बिया लवकरात लवकर म्हणजे जर्मिनेट व्हाव्यात त्या रुजाव्यात म्हणूनसुद्धा हा काय करतो प्रमोट करत असतो. हे इतके ह्याचे ॲप्लिकेशन्स ऑक्सिजनचे आहेत. यानंतर नेक्स्ट ग्रोथ प्रमोटर आहे जिब्रेलिन. जिब्रेलिन इज अ सेकंड ग्रोथ प्रमोटर हार्मोन.
हियर जिब्रेलिन, शॉर्ट मध्ये आपण याला जी ए असं म्हणतो, नेम्ड बाय याबुटा अँड सुमुकी, म्हणजे हे नाव जे आहे ते याबुटा अँड सुमुकी या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम फंगस जिब्रेला फ्युझिकोराय बाय कुरासावा, म्हणजे पहिल्यांदा हे जिब्रेलिन जे आहे हे एका फंगसपासून, एका बुरशीपासून आयसोलेट केलं आहे आणि त्या बुरशीचं नाव आहे जिब्रेला फ्युझिकोराय बाय कुरासावा, म्हणजे कुरासावामधून हा पहिल्यांदा जिब्रेला फ्युझिकोरा ह्या फंगसमधून, ह्या बुरशीमधून हा आयसोलेट केला आहे. राईस सिडलिंग म्हणजे तांदळावरती, म्हणजे तांदळाच्या म्हणजे भाताच्या ज्या रोपं असतात त्या, राईस सिडलिंग शो बॅकेनी डिसीज विथ स्टेम इलॉंगेशन ड्यू टू धिस फंगस इन्फेस्टेशन, म्हणजे इथं राईस भाताच्या रोपांवरती एक प्रकारचा रोग होता, त्याचं नाव आहे बॅकेनी डिसीज विथ स्टेम इलॉंगेशन. हा जो रोग आहे त्यामुळं खोडाची लांबी खूप जोरात वाढायची, ड्यू टू धिस फंगस इन्फेस्टेशन, कारण त्याच्यावरती फंगसचं इन्फेक्शन असल्यामुळं तिथं त्या खोडाची लांबी जास्त वाढायची. याबुटा अँड सुमुकी आयसोलेटेड इट फ्रॉम फंगस कल्चर, मग याबुटा आणि सुमुकी या शास्त्रज्ञांनी काय केलं की त्या फंगसचं कल्चर केलं आणि कल्चर करून त्यापासून काय केलं की हा जो जीन आहे तो काय केला त्यांनी सेपरेट केला, म्हणजे त्या हा जिब्रेला फ्युझिकोरा हा फंगस जो आहे तो त्यांनी फंगस कल्चर करून सिंथेसाइज्ड फ्रॉम मेवॅलोनिक ॲसिड इन यंग लीव्ज सीड्स अँड रूट अँड स्टेम टिप्स, त्यांनी त्या कल्चर केल्यानंतर मेवॅलोनिक ॲसिड जे आहे ते त्याच्यापासून त्यांनी तयार केलं, मग ते यंग लीव्ज घेऊन म्हणजे कोवळी पानं, बिया, त्याची मुळं आणि खोडाचे टिप्स, टिप्स म्हणजे टोकाचे पोर्शन्स घेऊन त्याच्यापासून त्यांनी मेवॅलोनिक ॲसिड तयार केला. जिब्रेलिक ॲसिड 3 GA3 इज मोस्ट कॉमन इन बायोलॉजिकल ॲक्टिव कंटेन्स जिबिन रिंग. आता जिब्रेलिक ॲसिड 3 जे आहे म्हणजे त्याचा नंबर जो आहे 3 GA3, तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा अतिशय कॉमन म्हणजे सर्वमान्य असलेला आणि बायोलॉजिकली ॲक्टिव हा जिब्रेलिक ॲसिड आहे की जो त्याच्यामध्ये जिबिन रिंग प्रेझेंट असते. आता यानंतर आपण पाहिलं तर याचं फिजिओलॉजिकल इफेक्ट्स जे आहेत आणि ॲप्लिकेशन्स जे आहेत जिब्रेलिनचे ते आपण आता पाहणार आहे. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ जिब्रेलिन. फर्स्ट, इट ब्रेकिंग ऑफ बर्ड डॉर्मन्सी अँड सीड डॉर्मन्सी, हे त्याचा पहिला ॲप्लिकेशन आहे की जिब्रेलिनमुळं, जिब्रेलिन ह्या हार्मोनमुळं सगळ्यात महत्त्वाचं की पहिल्यांदा बर्डची डॉर्मन्सी पिरियड म्हणजे बर्डची सुप्तावस्था ब्रेक केली जाते आणि सीडची सुद्धा, म्हणजे कळी असू दे फुलाची किंवा बिया असू देत, तर त्याच्या सुप्तावस्था ज्या असतात त्या डॉर्मन्सी पिरियड ब्रेक करण्यासाठी ह्या जिब्रेलिनची मदत होते. इट कॅन बाय प्रमोटिंग सिंथेसिस ऑफ अमायलेज इन सिरियल्स. आता आपण जर पाहिलं तर सिरियल्स म्हणजे तृणधान्य, त्याच्यामध्ये बार्ली असेल किंवा व्हीट म्हणजे गहू असेल, तर यांच्यामध्ये सीड जर्मिनेशन पटकन व्हावं आणि अमायलेज हा एन्झाईम तयार व्हावा. इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्ली अँड व्हीट, म्हणजे त्याच्यासाठी जर त्याची ग्रोथ व्हायची असेल तर तिथं अमायलेज हा एन्झाईम तयार होणं गरजेचं असतं आणि यासाठी अमायलेज टू प्रोड्यूस शुगर इट कॅन बी स्टिम्युलेटेड, म्हणजे याच्यासाठी सीड जर्मिनेशन होण्यासाठी अमायलेज हा एन्झाईम तयार होण्यासाठी त्याला सतत प्रमोट करण्याचं काम जिब्रेलिक ॲसिड करतो, म्हणजे व्हीट आणि बार्ली या सिरियल्समध्ये शुगर तयार करण्यासाठी ह्याची मदत होत असते. देन बोल्टिंग इन्क्रीज इन लेंथ ऑफ इंटरनोड्स देअर बाय इलॉंगेशन ऑफ स्टेम, म्हणजेच खोडाची लांबी वाढवण्याचं काम, इलॉंगेशन ऑफ स्टेम खोडाची लांबी वाढवण्याचं काम, याच्यासाठी इंटरनोड. आता आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे नोड आणि इंटरनोडचा भाग, आपण जर इथं असं आपण पाहिलं तर हा झाला, हे झाले नोड आणि ह्या मधला हे नोड आहेत आणि ह्याच्या मधलं जे हा जो भाग आहे तो इंटरनोड, तर इथं आपण
नो इंटर रोडची लांबी वाढवण्याचं काम कोण करतं? हा जिब्रेलिन करतो. देन बोल्टिंग प्रोसेस. बोल्टिंग इज इन रोझेट प्लांट्स. रोझेट प्लांट्समध्ये बोल्टिंग करण्याचं काम म्हणजेच इलॉंगेशन ऑफ इंटर नोड बिफोर फ्लावरिंग, म्हणजे फुलं येण्यापूर्वी, फ्लावरिंग इनिशिएट होण्यापूर्वी तिथं इंटर नोडमध्ये इलॉंगेशन आणण्याचं कार्य. इंटर नोडमध्ये इलॉंगेशन म्हणजे इंटर नोडमधचा आकार वाढवण्याचं कार्य, याला आपण बोल्टिंगची प्रोसेस म्हणतो. एक्झाम्पल कॅबेज आणि बीट, म्हणजेच इथं आपण बघूया की कोबी आणि बीट, बीट या वनस्पतींमध्ये त्याचा आकार, त्याचा इंटर नोडचा आकार मोठा व्हावा हा इलॉंगेशनसाठी बोल्टिंगची जी प्रोसेस आहे रोझेट प्लांट्समध्ये, तर ह्या प्लांट्समध्ये यासाठी जिब्रेलिन मदत करत असतो. पार्थेनोकार्पी इन टोमॅटो, ॲपल अँड पियर, म्हणजे पार्थेनोकार्पीची जी प्रोसेस आहे मग ती टोमॅटोमध्ये असेल, ॲपल आणि पियर ह्या तिन्ही फळांमध्ये पार्थेनोकार्पी प्रोसेससाठी हा मदत करत असतो. देन इट स्टिम्युलेट्स फ्लावरिंग इन लॉन्ग डे प्लांट्स, म्हणजे लॉन्ग डे प्लांट्समध्ये फ्लावरिंग इनिशिएट होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. इन्क्रीज इन फ्रूट साईज अँड बंच लेंथ, फळाचा आकार मोठा करणे आणि त्याची लांबी वाढवण्याचं कार्यसुद्धा, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रेप्समध्ये, म्हणजे आपण म्हणूया की द्राक्षांमध्ये त्याची लांबी वाढवणे आणि त्याच्या फ्रूटची साईज आकार वाढवणे आणि त्याचा बंच जो आहे म्हणजे त्याच्या घडाचा आकारसुद्धा वाढवण्याचं कार्य जिब्रेलिन करत असतो. ओव्हरकम्स इफेक्ट ऑफ व्हर्नलायझेशन, म्हणजे व्हर्नलायझेशनची जी ट्रीटमेंट असते तीसुद्धा काही वेळेला त्यालासुद्धा ओव्हरकम करण्याचं काम हा कोण करतो? जिब्रेलिन करत असतो. व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट म्हणजे काही बियांना आपण 5 डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला काही वेळेला ते ठेवावे लागतात, त्याशिवाय त्या रुजत नाहीत, आणि म्हणून ते व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट काही वेळेला त्याला ओव्हरकम करण्याचं कार्यसुद्धा आपल्याला ह्या जिब्रेलिननं करता येतं. नेक्स्ट इज अ इनहिबिशन ऑफ रूट ग्रोथ, म्हणजे याच्यामुळं वाढ जी आहे, मुळांची वाढ जी आहे ती काही वेळेला आपल्याला इनहिबिट पण करता येते. जिब्रेलिनमुळं मुळांची वाढ रोखता येते. अँड डिले सिनेसन्स अँड अप्सिसन पिरियड, आणि सिनेसन्स पिरियड जो असतो वनस्पतीमधला आणि अप्सिसन पिरियड जो असतो त्याच्यामध्ये डिले सुद्धा आणता येतो. डिले म्हणजे हा वाढ, ही जी वाढ आहे अप्सिसन पिरियडचा किंवा सिनेसन्स पिरियड आहे हा रोखता सुद्धा येतो, म्हणजे त्याच्यावर रोखता येतो किंवा तो पिरियड जो आहे तो डिले म्हणजे उशीर उशिरा आणता येतो, म्हणजे ह्यासाठी सुद्धा आपल्याला याची मदत होते. देन प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लांट, किती सुंदर कॉन्सेप्ट आहे हा की फिमेल प्लांट्स म्हणजे ज्या प्लांटवरती फक्त फिमेल फ्लावर्स तयार होतात त्या प्लांटवरती आपल्याला मेल फ्लावर प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा, म्हणजे ज्यामध्ये फक्त अँड्रोशियम आहे तर अँड्रोशियम तयार करण्याचे कामसुद्धा आपल्याला ह्या जिब्रेलिनमुळे शक्य आहे. देन नेक्स्ट इज ते कन्व्हर्ट जेनेटिकली डॉर्फ प्लांट्स टू फिनोटिपिकली टॉल प्लांट्स, एक्झाम्पल मेज. तर आपल्याला याचा आणखीन उपयोग असा आहे की याच्यामुळं आपल्याला जिब्रेलिनमुळं मेल प्लांट्सचं, म्हणजे आपण म्हणूया जेनेटिकली डॉर्फ प्लांट्स जे असतील, जेनेटिकली डॉर्फ प्लांट्स म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की जे जनुकीयदृष्ट्या ज्या वनस्पतींची उंची एकदम कमी आहे, डॉर्फ प्लांट्स म्हटलं की ज्याची उंची एकदम कमी आहे, तर त्या डॉर्फ प्लांट्सचं जे जनुकीयदृष्ट्या डॉर्फ प्लांट्स आहेत म्हणजे जनुकातच त्यांचे जनुकच डॉर्फ आहेत, डॉर्फ प्लांट्सचे आहेत, तर याशामध्ये जिब्रेलिन ह्या हार्मोनमुळं त्या डॉर्फ प्लांट्सचं कन्वर्जन आपल्याला फिनोटिपिकली, शब्द कळतो का बघा, फिनोटिपिकली टॉल प्लांट्समध्ये करता येतं. फॉर एक्झाम्पल मेज म्हणजे मका ह्या एकदल वनस्पतीमध्ये डॉर्फ प्लांटचं कन्वर्जन आपल्याला टॉल प्लांटमध्ये करता येतं. हे सर्व हे जिब्रेलिनचे काय आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत. यानंतर तिसरा ग्रोथ हार्मोन आहे तो म्हणजे काय आहे, सायटोकायनिन. सायटोकायनिन, सायटोकायनिन द टर्म क्वाइन क्वाइनड बाय लेथम, म्हणजे ही पहिली टर्म जी आहे सायटोकायनिनची ही लेथम या सायंटिस्टनी शोधलेली आहे. द प्रमोट सेल डिव्हिजन, सायटोकायनिन हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाला हा प्रमोट करतो, उद्युक्त करतो, सेल डिव्हिजन वाढवतो.
नॅचरल सोर्स बनाना फ्लावर्स, म्हणजे ह्याचे नॅचरल सोर्स जे आहेत, नैसर्गिक स्त्रोत जे आहेत, त्यामध्ये केळीचं फूल, ॲपल आणि टोमॅटोचे फ्रुट्स. म्हणजे ॲपलमध्ये सुद्धा हा चांगल्या पद्धतीनं असतो आणि शिवाय टोमॅटोचे फ्रुट्समध्ये सुद्धा हे काय नॅचरली हा सायटोकायनिन असतो. नेक्स्ट, इट इज डिस्कवर्ड बाय स्कूग अँड मिलर इन कॅलस कल्चर ऑफ टोबॅको. पहिल्यांदा याचा शोध जो आहे तो स्कूग अँड मिलर या सायंटिस्टनी लावलेला आहे. तो टोबॅकोचं म्हणजे तंबाखूचं निकोटियाना टोबॅकम त्याचं टिश्यू कल्चर केल्यानंतर त्याच्या कॅलसमध्ये हा पहिल्यांदा काय झाला सापडला. बाय सप्लिमेंटिंग मेडिया विथ कोकोनट ऑइल. जेव्हा याचं सप्लिमेंट म्हणजे याच्यासोबत कोकोनट मिल्क होतं, म्हणजे आपण बघतो की नारळाचा जो नारळामधलं जे नारळाचा जो किस असतो, तर त्या नारळाच्या जे मिल्क आहे दूध, त्याच्यातून निघणारं जे दूध आहे मिल्क, त्याला कोकोनट मिल्क म्हणतो, त्याच्याबरोबर सप्लिमेंट केल्यानंतर हा आपल्याला सायटोकायनिन मिळतो. प्रेझेंट इन हेरिंग फिश स्पर्म डीएनए, म्हणजे हा हेरिंग फिश म्हणजे हेरिंग मासा जो आहे त्याच्या स्पर्मच्या डीएनएमध्ये हा कायनेटिन नावाचा हार्मोन आपल्याला सापडतो, म्हणजे हा असतो. देन सायटोकायनिन्स आर डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲडिनिन. सायटोकायनिन हे कशाचे डेरिव्हेटिव्ज आहेत बघा, ॲडिनिन अ प्युरिन बेस. आता आपल्याला हा ॲडिनिन हा काय आहे, नायट्रोजन बेस आहे. हा ॲडिनिन डीएनएमध्ये असतो आणि हा प्युरिन म्हणजे डीएनएमध्ये एकूण दोन प्रकारचे नायट्रोजन बेस असतात. काही दोन असतात ते प्युरिन असतात आणि दोन असतात ते पिरिमिडिन असतात. त्यातला प्युरिनचा बेस म्हणून हा काय असतो, सायटोकायनिन हा प्युरिनचा बेस आहे. त्यानंतर म्हणजे ॲडिनिन हा प्युरिन बेस आहे. त्या ॲडिनिनमध्ये ॲडिनिनच्या द्वारे हा सायटोकायनिन तयार होतो. केमिकली रासायनिकदृष्ट्या याचं नाव जे आहे ते सिक्स दृष्ट्या याचं नाव जे आहे ते सिक्स फर्फ्युरिल ॲमिनोप्युरिन असं पण याला म्हटलं जातं. सिक्स फर्फ्युरिल ॲमिनोप्युरिन असंही याला म्हटलं जातं. फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन वॉज ऑप्टेन फ्रॉम अनराईप मेज ग्रेन्स. पहिलं नैसर्गिक सायटोकायनिन जे आहे ते अनराईप म्हणजे न पिकलेल्या मेज ग्रेनपासून, म्हणजेच मक्याच्या त्याच्या ग्रेन्समध्ये हा पहिल्यांदा नैसर्गिकपणे सायटोकायनिन लिथम यांना आढळून आला. देन इट इज आणि त्यानंतर फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन ऑप्टेन बाय लिथम फ्रॉम मेज ग्रेन झियाटिन. त्या मेज त्या मक्याचं नाव जे होतं ते मेज ग्रेन जो आहे त्याचं नाव आहे झियाटिन. आणि त्यानंतर सिंथेटिक हार्मोन्स जे आहेत, सिंथेटिक म्हणजे मॅनमेड किंवा आपण आर्टिफिशियल म्हणूया की हे सिंथेटिक जे आहेत बनवलेले, ते सिंथेटिक हार्मोन जे आहेत त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे सिक्स बेन्झिल ॲडिनिन. हा सिंथेटिक हार्मोन आहे सायटोकायनिन. इम्पॉर्टंट इन प्लांट टिश्यू कल्चर कॅलस फॉर मार्फोजेनेसिस. ह्याचा महत्त्वाचा रोल असा आहे की हा हार्मोन सायटोकायनिन जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट कुठं आहे, टिश्यू प्लांट टिश्यू कल्चरमध्ये, कारण कॅलस फॉर्मेशन हे याच्याद्वारेच होत असतं. आणि फॉर मार्फोजेनेसिस, मार्फो मीन्स एक्सटर्नल, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, म्हणजे एक्सटर्नली याचं घटक तयार होण्याचं कार्य हा काय सायटोकायनिन करत असतो. देन सायटोकायनिन आज ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम प्लांट्स लाईक बनाना फ्लावर्स, म्हणजे बनाना फ्लावर्स, ॲपल अँड टोमॅटो फ्रुट्स, कोकोनट मिल्क ह्याच्यामध्ये सायटोकायनिन भरपूर प्रमाणात आपल्याला आढळून येतो. देन फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सायटोकायनिन्स. हिअर सायटोकायनिन्सचा फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे, म्हणजे त्याचा ॲक्च्युली परिणाम काय असतो आणि त्याच्या ॲप्लिकेशन्स म्हणजे त्याचा रोल काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. हिअर प्रमोट्स सेल डिव्हिजन अँड सेल इन्लार्जमेंट. सायटोकायनिनमुळं सेलची ग्रोथ होते, सेलची इन्लार्जमेंट, सेल डिव्हिजनला हा सगळ्यात महत्त्वाचा, सेल डिव्हिजन वाढवतो आणि सेलची इन्लार्जमेंट म्हणजे सेलचं आकारपण आणि सेलचं पेशी विभाजन वाढवण्याचं कार्य हा सायटोकायनिन करत असतो. नेक्स्ट प्रमोट शूट फॉर्मेशन अँड बड्स. शूट म्हणजे खोड, याच्यामुळं वनस्पतींची खोडाची लांबी वाढण्याचं कार्यसुद्धा होतं आणि कळ्यांची संख्या पण वनस्पतीमध्ये सायटोकायनिनमुळं वाढू शकतं. देन
सायटोकायनिन अँड ऑक्झिन रेशो कंट्रोल्स मॉर्फोजेनेसिस. सायटोकायनिन आणि ऑक्झिनचा जो रेशो आहे, दोन्ही हार्मोन्स हे प्रमोटर्स आहेत आणि ह्याच्यामुळं मॉर्फोजेनेसिसवरती कंट्रोल केला जातो. मॉर्फोजेनेसिस म्हणजे मॉर्फॉलॉजिकली त्याच्यामध्ये नवीन नवीन घटक फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे तर त्याच्यावरती कंट्रोल केला जातो. ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स, साईडचे जे लॅटरल बड्स आहेत त्याची वाढ घडवणे अँड कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स. आणि अपायकल बड जे असते त्याची डॉमिनन्सी त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचं कार्यसुद्धा सायटोकायनिन करतो. देन डिले ऑफ एजिंग अँड सिनेसन्स अल्सो ऑप्सिसन. म्हणजे एवढंच नव्हे तर सिनेसन्स पिरियडमध्ये डिले आणि सिनेसन्स लवकर होऊ नये म्हणून, शिवाय ऑप्सिसन पिरियडसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा डिले आणण्याचं कार्य हा काय करतो. आणि एजिंगची प्रोसेस जी आहे म्हणजे झाड लवकर सुकू नये याच्यासाठी सुद्धा सायटोकायनिन हेल्प करतो. फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, म्हणजे ह्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएममध्ये जो कॅम्बियम रिंग असते तर ते तयार करण्यासाठी, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार होण्यासाठी सुद्धा आपल्याला हा सायटोकायनिन हेल्प करतो. देन ब्रेक्स डॉर्मन्सी, सायटोकायनिनमुळे डॉर्मन्सी पिरियड ब्रेक होते आणि शिवाय प्रमोट्स जर्मिनेशन आणि लवकरात लवकर जर्मिनेशनची पिरियड जर्मिनेशन स्टार्ट होतं त्याला उद्युक्त केलं जातं. रिव्हर्स अपायकल डॉमिनन्स इफेक्ट, आणि अपायकल डॉमिनन्सचा इफेक्ट रिव्हर्स करण्याचं कार्य पण हा करतो. इंड्यूस आरएनए सिंथेसिस, आरएनए सिंथेसिस होणे, आरएनए सिंथेसिस तयार होण्यासाठी ह्याची मदत होत असते. तर यानंतर हे झाले आपले ग्रोथ प्रमोटर हार्मोन. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्रोथ इनहिबिटर्स पाहणार आहोत. धन्यवाद.